खऱ्या अर्थानं परवडणारी हेल्थ केअर सिस्टीम ही जोपर्यंत शासनाच्या बाहेर उभी राहत नाही तोपर्यंत आत्ता जो काही लोकांची आवश्यकता आहे ती आवश्यकता आपण पूर्ण करू शकत नाही संदीपजींनी सांगितलं की किती मोठ्या प्रमाणात आज आपल्याला लोकांना वेटिंगवर त्या ठिकाणी ठेवावं लागतं कारण जेवढी क्षमता ही आता सरकारी हॉस्पिटल्समध्ये आहे त्याच्या कितीतरी पट जास्त लोकांना त्याची आवश्यकता आहे सरकारची क्षमता सरकारी, सरकारी हॉस्पिटलची क्षमता तर आपण वाढवतोच आहोत पण त्याचवेळी खाजगी क्षेत्रातली क्षमता वाढ होणं अत्यंत गरजेचं आहे आज खरं म्हणजे कोविडच्या काळात खाजगी क्षेत्रातल्या क्षेत्रात हॉस्पिटल्सने देखील अतिशय चांगलं काम केलं पण तिथे जर अफोर्डेबिलिटी आणायची असेल तर आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी सेवाभावी संस्थांना पुढे येऊन हे कार्य उभं करावं लागेल आणि मला अतिशय आनंद आहे की श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशननी हा निर्णय केला आणि हे ठरवलं की आपण सरकारी दर किंवा त्याहीपेक्षा कमी दरामध्ये सगळे महत्वाचे जे डायग्नोस्टिक्स आहेत की जे आजारी माणसाला लागतातच असे सगळे या माध्यमातून पुरवायचे आणि त्याकरता एन आय टीची जागा आहे आणि आता त्या ठिकाणी सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून हे डायग्नोस्टिक सेंटर उभारलं जातं आहे